पुणे की विख्यात मशहूर येवले अमृततुल्य चाय ने अपने स्वाद से लोगों का दिल जीत लिया है। इसी को ध्यान में रखते हुए नवी मुंबई वासी रेलवे स्टेशन के सामने येवले अमृततुल्य चाय की ब्रांच की ओपनिंग की गई, जिसमें मुख्य तौर पर शामिल रहे महापौर जेडी सुतार, पूर्व पालक मंत्री गणेश नाइक, एमएलए संदीप नाइक, नवी मुंबई जिला युवा कांग्रेस अध्यक्ष निशान भगत, पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत व नगर सेवक प्रकाश मौर्य व अन्य मान्यवरों की उपस्थित रही। और येवले चाय के प्रति लोगों ने अपनी राय नवी मुंबई आवाज साथ व्यक्त किया है कि चाय किस तरह से स्वादिष्ट है। येवले अमृततुल्य अत्यंत चांगल्या पद्धतीनं एका वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात, देशात नाही तर परदेशी देखील या येवले अमृततुल्यचे युनिट्स आणि शाखा ह्या सुरू झालेल्या आहेत। मला वाटतं एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा पेयाचं एवढं मोठं होणं हे त्या ठिकाणी एक खूप आनंदाची बाब आहे। परदेशी ब्रँड असतात परंतु स्थानिक जे आपलं पेय आहे त्याला देखील अशाच पद्धतीनं व्यावसायिक दर्जा राखून त्याचा ब्रँड तयार करून जर तरुणांना रोजगार मिळणार असेल, उद्योग उभा राहणार असेल तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे। हे सर्व मित्र मिळून त्यांनी ही फ्रँचायझी घेतले। वाशिममध्ये हे दुसरं युनिट आहे येवले चहाचं। भविष्यामध्ये अजून येवले चहाचं नवी मुंबईतील युनिट वाढतील। अनेक ठिकाणी चहावर चर्चा करून लोकांना डायबिटीज झाला आहे, तर कुठेतरी लोकांना तरतरी येण्याकरता हा येवले चहा नक्कीच उपयुक्त पडेल असा माझा विश्वास आहे। पुणे शहरामध्ये येवले बंधू यांनी ह्या चहाचं जे फॉर्म्युला तयार केला आणि सुरू केलं, आज पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी 100 दुकानं ही चहाची त्या ठिकाणी झालेली आहेत आणि हे 102 दुकान नवी मुंबईमध्ये सुरू होत असताना शहरामध्ये सुद्धा एक मागच्याच महिन्यामध्ये नेरूलमध्ये झालं, आज वाशीला झालं आहे, परवाला त्या ठिकाणी सिवूडमध्ये होणार आहे। अशा माध्यमातून एक लोकांना अल्प दरामध्ये जिभेवर चव राहील अशा पद्धतीचं चहा आणि मगाशी त्यांनी प्रस्तावनामध्ये सांगितलं की पित्तनाशक चहा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी यांचा चहाचा उद्देश व्यवसाय करण्याचा नाही तर एक मराठी उद्योजक निर्माण व्हावा आणि बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशानं हा उपक्रम सुरू झालेला आहे। मी निश्चित स्वरूपामध्ये सौरभ भाषेल त्यांचे सहकारी त्यांना मनपूर्वक या शुभेच्छा देतो। पहिली बात तो ही आहे की येवले अमृततुल्य चहा पुन्हा क्रॉस करके मुंबई नवी मुंबई तक आ रहा है और मेरे को जहाँ तक के मालूम पड़ा है कि येवले चहा पूरे देश भर में अच्छा खासा फैल रहा है और सबसे बड़ा आनंद इस बात का है कि एक मेरे समाज का एक मराठी आदमी जब भी ऐसे व्यवसाय में बिजनेस में आके एक अच्छा अपना नाम रोशन कर रहा है तो बहुत अच्छा लग रहा है कि देश भर में साथ ही साथ नवी मुंबई में ही येवले चाय का मज़ा लेने का मौका नवी मुंबईकर को मिलने वाला है। तो यही मैं शुभकामनाएं देता हूँ मेरे ये सभी भाइयों को जिन्होंने येवले चाय का फ्रांचाइजी वाशी स्टेशन के एरिया में चालू किया है। मैं उनको नवी मुंबई कांग्रेस की तरफ से और मेरे परिवार की तरफ से उनको शुभकामनाएं देता हूँ।
हमें मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की हा जो येवले अमृततुल्य चाय वार्ड क्रम 65 नगर शिका पशीबाई करछन भगत या एका वार्ड मध्ये दोन चाचे शॉप्स या ठिकाणी आलेले आहेत. आम्हाला त्याचा आम्हाला रास्त आनंद आणि अभिमान आहे की एका वार्ड मध्ये आमच्या वार्ड मध्ये या ठिकाणी आलेला आहे. हा जो अमृततुल्य चाय हा एक मराठी माणसांनी काढले एक ब्रँड आहे. जसं मॅकडोनाल्ड्स आहे ते डॉमिनेट पिझ्झा आहे KFC सारखे असे काही अनेक खाद्यपदार्थाचे ब्रँड आहेत. परंतु टी म्हणून एक टाटा टी म्हणून एक फक्त टी म्हणून ब्रँड आम्ही म्हणू शकतो आहेत ब्रँड. परंतु पूर्ण चहाचा ब्रँड पूर्ण जगामध्ये नाही पूर्ण संपूर्ण चहा. पण हा जो एक मराठी माणसाने शोधलेला हा एक नाविन्यपूर्ण एक हा पूर्ण चहाचा ब्रँड आहे. हा ब्रँड अप्रतिम आहे अतिशय चांगला आहे आणि याची गोडी चांगली आहे. म्हणून हा एक मराठी माणस मराठी माणसाने एक केलेलं संशोधन आहे. या संशोधनातून एक अमृततुल्य चाय म्हणून एक ब्रँड त्यांनी निर्माण केलेला आहे. यामध्ये मराठी मनाचा आनंद आहे मराठी मनाचा स्वाद आहे आणि मराठी मनाचा आस्वाद आहे. आणि हा आस्वाद ह्या अमृततुल्य चहाच्या माध्यमातून देशाला मिळो राज्यांना मिळो आणि पूर्ण जगाला मिळो अशा आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो. एकदम बेहतरीन आहे. काय करायचं चहा कसं फंटास्टिक यार. चाय क्यों पीते आज क्या था रिफ्रेश के लिए रिफ्रेश होने के लिए माइंड फ्रेश होने के लिए. यहाँ पे पहला ब्रांच खुला है यहाँ पे अब क्या कहना चाहेंगे नवीन ब्रांच पुनः से आए हो. तो मैं तो यही कहूँगा तो ये तो अच्छा ब्रांच अच्छा ओपनिंग तो किया है लोग ने तो आई वेलकम फॉर दिस. चाय बहुत टेस्टी है. हाँ डेफिनेटली चाय तो आपको चाहिए. ऑफिस वर्किंग आज रहता है रिफ्रेशमेंट के लिए दोपहर में थोड़ा नीचे आके आपको चाय ऐसी मिली तो दॅट्स नाईस. येवले चायबद्दल ऐकलेलं होतं पुण्यामध्ये पण मुंबईत पिऊन चांगलं वाटलं. हो आम्ही पुण्याचे आहे पण मुंबईत पण चहा प्यायला मिळतो येवले चहा त्याबद्दल येवले चहाचे धन्यवाद. ओके चाय बहुत जबरदस्त एकदम झक्कास. नाही इतनी तो जानदार नाही चाय मी हे पहिली बार. नाही नाही हे तो भाई युनिक चाय ती पुणेरी 5/5. और ये ब्रांच को नवी मुंबई के युवाओं के द्वारा बढ़ावा दिया जाएगा. वीडियो जर्नलिस्ट मित्र रेणु के साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट.